मराठा समाजाने लावलेला गावबंदीचा बॅनर फाडण्यात आलेला आहे. जरांगे नाशिक मध्ये असतानाच हा बॅनर फाडण्यात आलेला आहे. भुजबळांच्या आवाहनानंतर बॅनर फाडला गेला. बॅनर फाडण्याची राज्यातली ही दुसरी घटना आहे. सायगाव फाटा गावामध्ये तणाव सदृश्य स्थिती त्यामुळे निर्माण झालेली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यामधील सायगाव फाटा इथे अज्ञात व्यक्तीने मनोज जरांगे यांचा बोर्ड फाडल्याची घटना घडली आहे. नेत्यांना गावबंदी लावलेला हा बोर्ड फाडण्यात आल्याचं दिसताच गावामध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी गाव बंद करत रस्त्यावरती येत निषेध व्यक्त केला. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटना पोहोचलेत. काही दिवसांच्या अंतराने बोर्ड फाडल्याची ही दुसरी घटना घडलेली आहे. आमचे प्रतिनिधी महेश महाले सध्या आपल्या सोबत आहेत. महेश, नेमकं काय घडलं या ठिकाणी? मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले होते आणि या दरम्यान त्यांनी खरं तर साखळी उपोषणाचं आवाहन केलेलं होतं. याचबरोबर ठिकठिकाणी गावागावामध्ये नेत्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे आदेश त्यांनी दिलेले होते आणि याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी खरं तर गावबंदीचे जे फलक होते ते लावण्यात आलेले होते. मात्र येवला तालुक्यात लावण्यात आलेल्या सोयगाव फाट्यावरील जो बॅनर आहे, गावबंदीचा बॅनर होता, तो अज्ञात व्यक्तीने फाडलेला आणि यामुळे संपूर्ण गाव हे संतप्त झाले आणि त्यानंतर त्यांनी रस्त्यावर येत निषेध व्यक्त केलेला आहे. खरं तर राज्यातील ही दुसरी घटना आहे. मात्र या घटनेचा ग्रामस्थांनी हा तीव्र निषेध करू केलेला असून मनोज जरांगे यांना पाठिंबा देखील दर्शवलेला आहे. निश्चित. महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.